ते कोणी भाजपचं असो कोणी असो कोणी हातात घेतले तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच. धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही? कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. त्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का? आम्ही कशाबद्दल बोललो? लोकशाहीबद्दल बोललो, संविधानाबद्दल बोललो, आंबेडकरांबद्दल बोललो, गांधींबद्दल बोललो, का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल? आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल की त्यांनी आम्हाला पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं, सुरुवातीला नोटीस दिली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की या या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे हा कार्यक्रम घ्यायचा. याचा अर्थ काय? परमिशन दिली. दुसरं, ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही तिघे जण होतो, तिघांनाही त्यांनी नोटीस दिली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो आहे, याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही वगैरे अशी नोटीस दिली वागळे सरांना. मग वागळे सरांना नोटीस का दिली? याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार नाही म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे, म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय? जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती. मगाशी जसं विश्वंभर आणि निखिल वागळे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे, कोण तो त्याचं नाव काय, धीरज घाटे, मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही? कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे. त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे. गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे, नाही तर कशाची लोकशाही? ठोकशाही यांनी रस्त्यावर आणलेली आहे. आणि मगाशी जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो, मागून काच फोडली, काच फोडल्यावर ते मागून लाट्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते. निखिल वागळे सरांना मी असं दाबून ठेवलं, ते अशी खाटी वरून अशी घातली, नंतर बाजूचे सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला, समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे. आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रँचचे पोलीस होते, साध्या वेशात होते, काही जण गणवेशामध्ये होते, पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते. त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणकोण ड्युटीवर होते, साध्या वेशात किती होते, गणवेशात किती होते, या सगळ्यांची माहिती, त्यांचे नावं, बक्कल नंबर हे सगळे आम्ही मागणार आहे. तुम्ही आता लगेच तिथून पोलीस स्थानकात जाऊन तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहात? हे बघा, पोलिसांसमोर जेव्हा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे, आम्ही कशासाठी तक्रार दाखल करायची? पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं, त्यांनी दाखल करावे, आमचे स्टेटमेंट घ्यावे, आम्ही स्टेटमेंट देऊ त्यांना. पुणे पोलिसांचं, पुणे पोलिसांचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपण पाहिलं, 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये 5 खून झालेले आहे आणि घरात घुसून एफबी लाईव्ह करताना वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारलेला आहे. त्यामुळे आणि पोलीस स्टेशनमध्ये मारलेला आहे, म्हणजे हे काय सुरू आहे सगळं? त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का? आम्ही कशाबद्दल बोललो? लोकशाहीबद्दल बोललो, संविधानाबद्दल बोललो, आंबेडकरांबद्दल बोललो, गांधींबद्दल बोललो, का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल? आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटतं की बेकायदेशीरता आहे, संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात आलं.